आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वकील हे आता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी करता हजर झालेत. यामध्ये निहार ठाकरे, महेश जेठमलानी आयोगात थोड्याच वेळात तिथे दाखल झाल्याचं कळतं आहे आणि थोड्याच वेळात बरोबर 3:30 निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात होईल. पण तत्पूर्वी आपण जर लक्षात घेतलं ज्या घडामोडी घडत आहेत यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वकील निहार ठाकरे आणि महेश जेठमलानी हे तिथं दाखल झालेले आहेत आणि आयोगात थोड्याच वेळात या संदर्भातल्या सुनावणीला सुरुवात होईल. त्यामुळे आज दोन्ही बाजूने काय नेमका युक्तिवाद होतोय. गेल्या वेळी जर आपण बघितलं तर कपिल सिब्बल यांनी देखील काही मुद्दे मांडले होते, महेश जेठमलानी यांच्या वतीने देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले होते. सशक्त असा युक्तिवाद होताना दिसतोय. अशा वेळी आज नेमकं कोणाचं पारडं जड आहे आणि निवडणूक आयोग आज दोन्ही मुद्द्यांना घेऊन म्हणजे पक्ष आणि पक्षचिन्ह या दोन्ही मुद्द्यांना घेऊन निर्णय देतं का? पण असं कळतं आपल्याला सूत्रांकडनं की आज या दोन्ही मुद्द्यांना घेऊन निर्णय येण्याची शक्यता ही कमीच आहे. पण पुन्हा एकदा याबद्दल जे विधिज्ञ असतील म्हणजे दोन्ही बाजूचे वकील असतील ते युक्तिवाद करतील, आपापले मुद्दे मांडतील आणि अर्थात या सगळ्या विषयाला घेऊन आपलं मत मांडण्यासाठी निवडणूक आयोगाचे विधिज्ञ देखील तिथे उपस्थित असतील. पण आता बघूयात आज नेमकं काय घडतं. बरोबर 3:30 या सुनावणीला सुरुवात होते. पुढे बघूयात अभिनेता महेश मांजरेकर यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा घरशी वाजंत्री समाज जो आहे तो समाज संघ जो आहे तो आक्रमक झाला आहे. एका वेबसिरीजमध्ये कथालेखक रामचंद्र गावकर आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी बँड वादक कलाकारांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज अनोख्या पद्धतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. महेश मांजरेकरांना अटक करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. बारा तारखेला राज्य संघटनेच्या वतीनं बँड बँजो चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सातारा 12 तारखेला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आणि आमचं आज असं म्हणणं आहे की कोल्हापूरमधले सुद्धा कलाकार या ठिकाणी आज आतिश कदम आणि त्यांचे सहकारी आणि मी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज निषेध मोर्चाचं आयोजन करून आमचं असं म्हणणं आहे की अशा व्यक्तीवरती तात्काळ अटकेची कारवाई झाली पाहिजे. जर झाली नाही तर या महेश मांजरेकरला आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही. पुढे बघूया नागपूर महानगरपालिकेला माणसांपेक्षा मृतात्म्यांचीच अधिक काळजी आहे असं म्हणायची वेळ आली. ऐकून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल मात्र नागपूर मनपानं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं बसवली आहेत. मनपाच्या या अजब कारभाराची आणि स्मशानातल्या या ग्रीन जिमची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. ही उपकरणं लावण्यासाठी आधी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. तो प्रस्ताव आल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी त्या ठिकाणाला भेट देतात. ती जागा योग्य वाटली तरच त्या ठिकाणी ग्रीन जिमची उपकरणं लावण्यासाठी ठेकेदारांना कंत्राट दिलं जातं. गंगामाई स्मशान घाटावर प्रवेश करताच डाव्या बाजूला ग्रीन जिमची उपकरणं लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे दररोज सकाळी घाटावरील मृतात्मे इथं व्यायाम करताना दिसले तर नवल वाटायला नको अशीच एकूण चर्चा होताना दिसते. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. आपल्या आरोग्यासाठी तंदुरुस्त राहण्याचं, हेल्दी राहण्याचं आणि फिट राहण्याचा हा अधिकार सगळ्यांना आणि त्या अधिकार नागपुरातील नागरिकांना मिळावा म्हणून नागपूर महानगरपालिकेनं शहरातल्या विविध भागांमध्ये जे आहे ते ग्रीन जिम स्थापन केलेलं आहे. या ग्रीन जिमच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना निःशुल्क जे आहे ते जिम मारता येते आणि त्यांचा फिटनेस जो आहे तो त्यांना राखता येतो. या उदात्त हेतूनं जे आहे ते नागपुरातल्या अनेक ठिकाणी ग्रीन जिम लावलेले आहेत आणि त्या ग्रीन जिमचा फायदा देखील नागपुरातले लाखो लोक सकाळ संध्याकाळ घेतात. अनेक बगीचांमध्ये जाऊन नागरिक याचा फायदा घेतात. मात्र नागपूरच्याच गंगाबाई घाटमधील जे मृतात्मे आहेत त्यांनी देखील तंदुरुस्त राहावं, त्यांनी देखील जिम मारावी असा विचार बहुधा नागपूर महानगरपालिकेच्या मनात आला असेल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र मी हे यासाठी म्हणतो आहे कारण नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात या घाटाच्या परिसरामध्ये जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेकडून ही ग्रीन जिम उभारण्यात आलेली आहे. आणि या ग्रीन जिमचे इथे 4 इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते लावण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा श्वास निरंतर राहील किंवा तुमची चेस्ट चांगली राहील, तुमचं सायकलिंग होईल आणि तुमचे खांदे मजबूत राहील अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट इथे लावण्यात आलेले आहे. मात्र हे इन्स्ट्रुमेंट स्मशानभूमीत लावण्यात आलेले आहे त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला मृतात्म्यांची देखील चिंता आहे का असा प्रश्न इथे निर्माण होतो. खरं तर नागपूर महानगरपालिकेकडून एका उदात्त हेतूने हे लावण्यात आलेलं असलं तरी ते लावण्याचं ठिकाण चुकलेलं. आता गेली 4 महिने झाले हे इथे इन्स्ट्रुमेंट लावण्यात आलेलं आहे मात्र 4 महिन्यात इथे एकही जण आलेला नाही त्यामुळे इन्स्ट्रुमेंटवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात धूळ बसलेल्याचा वापर होत नाही आहे. मात्र ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्याच्या शिफारसीनी हे सगळे इन्स्ट्रुमेंट इथे लावले असेल आणि कुठल्या उद्देशाने लावला असेल याचा जर विचार केला
तर नक्कीच त्यांच्या या सगळ्या विचारांना जे आहे ते सलाम करावा लागेल असंच आता नागपूरकरांचं म्हणणं आहे. कारण अनेक ठिकाणी अशा ग्रीन जिमची मागणी करून देखील ती पुरविण्यात येत नाही आहे. मात्र स्मशानभूमीमध्ये कॉन्ट्रॅक्टरने नागपूर महानगरपालिकेनं न चुकता अतिशय उच्च क्वालिटीची ही ग्रीन जिम बांधलेली आहे. त्यामुळे नक्की नागपूर महानगरपालिकेच्या मनात काय विचार आहे हे त्यांनाच माहिती. या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्यामुळं या जी ग्रीन जिम इथे लावण्यामागे काय उद्देश होता हे नागपूर महानगरपालिकेकडून आपल्याला कळू शकलेलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि याच सगळ्या बातमीला घेऊन एक न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट समोर येताना दिसतोय. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट असंच म्हणावं लागेल. नागपूर महानगरपालिकेच्या अखेरीतील गंगूबाई घाट स्मशानभूमीमध्ये ग्रीन जिम लावण्याचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागा झालं असून संबंधित ग्रीन जिम काढण्याचे आदेश मनपानं दिले. यात आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय ही ग्रीन जिम स्मशानभूमी परिसरात लावण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही ग्रीन जिम कोणाच्या निधीतून किंवा कुठल्या यंत्रणेने लावली याची देखील माहिती मनपाकडे नाही. मात्र मनपाच्या अखत्यारीत असलेल्या गंगाबाई स्मशानभूमी परिसरात ही जिम लावण्यात आल्यानं ते काढण्याचे तात्काळ आदेश दिल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अमोल चोरपगार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. आणि हा न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट आपण बघतोय. स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या भागामध्ये ही ग्रीन जिम बसवण्यात आलेली होती आणि अर्थात स्मशानभूमीच्या बाजूला ही ग्रीन जिम असल्या कारणाने कुणीही इथं सकाळी जिम करण्यासाठी येत नव्हतं. अर्थात ही उपकरणं कोणाच्या परवानगीने इथं बसवण्यात आली याची माहिती देखील महानगरपालिकेकडे नव्हती. कारण याबद्दलचा प्रस्ताव जो आहे तो महानगरपालिकेकडे सादर करावा लागतो. यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी तिथे येऊन त्याची पाहणी केल्यानंतरच मग त्याबद्दल कंत्राटदाराला ठेकेदाराला ही सगळी उपकरणं बसवण्याच्या संदर्भातले आदेश दिले जातात, त्याचं काम दिलं जातं. पण ही उपकरणं कोणाच्या निधीतनं बसवण्यात आली याबद्दलची माहितीच महापालिकेकडे नव्हती. या सगळ्या अजब प्रकाराबद्दल न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली आणि अखेर त्याचा इम्पॅक्ट आपण बघतोय. ही जिम त्वरित काढण्याचे आदेश जे आहेत ते उद्यान विभागाच्या अधीक्षकांनी देऊ केलेले आहेत. पुढे आपण बघूयात बागेश्वर धामचे मुख्य पंडित.